नमस्कार प्रेक्षक हो, आज 19 फेब्रुवारी आपल्या आवडत्या नेत्याची जयंती, त्या निमित्तानं शिवरायांच्या जीवनातील अनोखे प्रसंग जाणून घेणार आहोत आणि त्याच निमित्तानं शिवरायांचे गळ्यातले ताई स्वामी भक्त सरदार त्यांच्या जीवनातील घडलेले अंगाचा थरकाप उडवणारे प्रसंग आज आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ हे व्याख्यान शेवटपर्यंत जरूर ऐका। हिमालयातून पवित्र गंगा यमुना वाहतात, सह्याद्रीतून मात्र पराक्रमाचा कृष्णा कोयना वाहतात। सह्याद्रीचा पुत्र सह्याद्रीचं हृदय समजला जाणारा आणि मातीचा सर्वोत्तम पुत्र म्हणजे शिवाजी महाराज। त्यांच्याच काळात ह्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून या महाराष्ट्रात पराक्रमाच्या नद्या वाहिल्या। अशा शूर पराक्रमी धैर्यशाली सावध नेता हिकमती लढवय्या दुर्जनांचा करदान काळ आदर्श पुत्र शिवाजी महाराज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या जीवनातील काही प्रसंग ऐकण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत। छत्रपती शिवाजी म्हणजे साऱ्या विश्वाचं सूत्र। जगद्गुरु तुकोबा रायांनी बाल शिवबास छत्रपती पदवी ही 12व्या वर्षी दिली। अजूनही धार बोथट झाली नाही तलवारीच्या पात्याची, अजूनही धार बोथट झाली नाही त्या तलवारीच्या पात्याची। प्रत्येकाच्या घराघरातून ज्योत तेवते आहे शिवरायांच्या पराक्रमाची। असा प्रचंड पराक्रम शिवरायांनी महाराष्ट्रात गाजवला त्याची प्रचिती आजही आपल्याला येते आहे। 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले अशोक कामटे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे हे बाजी तानाजी आणि मुरारबाजीच होते। जगात अनेक जण राजे झाले, महाराजे झाले, किंग एम्पायर शहा झाले, बादशाह झाले, सम्राट झाले, पण छत्रपती होणारा पहिला मानव म्हणजे शिवराय। शिवरायांचं कार्य म्हणजे जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य। शिवशक्ती म्हणजे शिवपार्वती। शिव म्हणजे उदात्त मंगल, श्रेष्ठ न्याय, मानवता, समता आणि सामर्थ्य। एवढा बारकाव्याने अभ्यास करून बाळाचं नाव शिवा ठेवलं होतं। ते नाव सार्थकी लावण्याची जबाबदारी या जिजाऊ पुत्राने केली। जिजाऊ हे नाव नुसतं त्या मातेचं नाव नव्हतं। जिजाऊ ती एक महाराष्ट्राची अस्मिता होती, मातृत्वाचं अद्भुत लेणं होतं आणि कृतार्थ जीवनाचा एक झरा होता। आणि जिजाऊ म्हणजे उद्याच्या जगात कसं जगायचं याचा तो अनमोल ठेवा होता। हीच महाराष्ट्राची अस्मिता असलेली मातृत्वाचं लेणं लाभलेली जिजाऊ लखुजी जाधवांच्या पोटी 4 मुलांच्या पाठीवर जन्मली। ही आनंदाची बातमी ऐकताच वडील लखुजी राजेंनी सिंदखेड राजा नगरीत आणि परगण्यात आनंदोत्सव साजरा केला। सुमारे 45 दिवस घरोघर रोषणाई होती जिजाईच्या जन्मोत्सवानिमित्त। नाव ठेवलं जिजा म्हणजे साक्षात महामाता। अशी तेजस्वी बुद्धिमान राजनीती निपुण असणारी जिजाऊ, शहाजी राजे, मालवजी राजे भोसले या तेवढ्याच उमद्या पाटलाच्या पोराची पत्नी झाली, विदर्भाची लेख, मराठवाड्याची सून झाली, एका स्वराज्याची निर्माती झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवबाची आई झाली। एका तेजस्वी इतिहासाची ती निर्माती झाली। शहाजी जिजाबाई यांच्या पोटी प्रथम 4 मुलं जन्मली, परंतु ती पाठोपाठ दगदगीमुळे अल्पावधीतच मरण पावली। 5वा मुलगा संभाजी जगला होता आणि त्याच्या पाठोपाठ आपला जगद्वंद्य शिवरायांचा जन्म झाला। संभाजी व शिवाजी यांच्या वयामध्ये सुमारे 9 वर्षांचं अंतर होतं। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशी जिजाबाईंच्या पोटी हा जन्मला आला आणि साऱ्या सह्याद्रीला आनंद झाला। भोसले जाधव कुळातील व रामकृष्ण यांच्या वंशात जन्मलेला बाळ स्वराज्य स्थापनेची संकल्पना पूर्ण करेल या आत्यंतिक विश्वासानंच बाळाचं नाव शिवा ठेवलं। नावात काय ताकद असते हे जगात फक्त शिवाजी ह्याच नावानं दाखवून दिलं। माता जिजाबाई यांच्या देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते। श्रीराम व श्रीकृष्ण यांनी जसा दुष्टांचा संहार केला आणि प्रजेला सुखी केलं तसं तूही कर। ज्या सह्याद्रीच्या कुशीत तू जन्म घेतलास तोच सह्याद्री तुझी शेवटपर्यंत साथ करेल हे जिजाऊंनी अतिशय लहान वयाच्या शोभाच्या पालमनावर सतत बिंबवलं।
काही काळ शिक्षणासाठी जिजाबाई आणि शिवराय शहाजी राजांकडे बंगळुरूस गेले. त्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा पुण्यात लाल महालात राहिले आणि तिथून स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. वयाच्या 15व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या शिवालयात मावळ्यांच्या सोबत हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि लागोपाठ तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरणही बांधलं. स्वराज्याला विरोध करणारे बाजी घोरपडे निंबाळकर जावळीचे मोरे यांचा बंदोबस्त केला. शिवरायांना जिवंत पकडून किंवा मुंडके उडवून विजापुरी आणणारा अफजल खान शिवरायांच्या भेटीसाठी किल्ले प्रतापगडावर आला. अतिशय कठीण प्रसंग होता. अफजल खानाची भेट घेणं ही साधी गोष्ट नव्हती मुलांनो. काही बरं वाईट झालं तर होत्याच नव्हतं होणार होत. मोठ्या जड अंत करणार साऱ्या सेवकांना मातोश्रींना बाळ संभाजीला स्वराज्याला डोळ्यात साठवून शिवराय तयारीनिशी अफजल खानाच्या भेटीसाठी निघाले. जगामध्ये पूर्वी कुठेही कोणाच्या भेटीसाठी उभारला गेला नसेल असा श्रीमंत थाटाचा शामियाना किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा राहत होता. त्यात स्वराज्याचं भवितव्य ठरणार होत. मोठ्या युक्तीने सावधगिरीने शिवरायांनी या प्रसंगाला तोंड दिलं आणि फत्ते झाले. शिवरायांना जगप्रसिद्ध करणारा हा प्रसंग अतिशय रोमांचकारी आणि प्रत्येकाचा थरका पुडवणारा होता. या प्रसंगाने आदिलशहा चिडला आणि त्याने सिद्धी जोहर या शिवरायांवर पाठवलं. फाजल खान ही आपल्या बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी निघाला. सिद्धी जोहरने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडलं. सिद्धीच्या वेढ्यात राजे सापडून महिने लोटले तरी काही बातमी नव्हती. अशातच शाहिस्ता खान लाल महालात मुक्काम ठोकून होता. एकीकडे पन्हाळा गडात राजांची कोंडी तर दुसरीकडे खानाचा मुक्काम आणि त्याचा रेतेला त्रास. दिवस उलटत होते. जिजाबाईंनी अनेक हे राजांच्या खबरीसाठी पाठवले पण वेढाच असा होता की मुंगीला जायला सुद्धा जागा नव्हता. जिजाबाई मोठ्या धैर्याने उभ्या राहिल्या. स्वतःच राजांची सुटका करण्यासाठी निघाल्या आणि सारं मंत्रिमंडळ पेचात पडलं. इकडे पन्हाळ्यावर अन्नधान्याचा कोठा संपत आला. पावसाळा सुरू झाल्यावर जोहर वेढा उठवील असं वाटलं पण त्याने अधिकच वेढा कडक केला. राजांच्या सुटकेची आशा नव्हती. सिद्धी जोहर एकाच तहाला मान्यता देणं शक्य होत की राजांनी सिद्धीच्या स्वाधीन होणं. शिवराय सिद्धीच्या भेटीला येत आहे असा निरोप सिद्धीला पाठवला गेला. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी आनंदित झाली. वेढ्याचा ताण कमी झाला. फाजल खान उद्याचं स्वप्न पाहत होता तर सिद्धी जोहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत आपल्या नजरेसमोरून घालीत होता. बाजींनी इकडे आपली माणसं निवडली, सामानाची व्यवस्था केली. इकडे राजांनी शिवा न्हाव्याला बोलावलं. हसत मुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, शिवा आम्ही गडाबाहेर पडताना आणखी एक पालखी राजरस्त्याने सोडणार आहोत. महाराज समजलं नाही, कसं सांगावं हे राजांना समजेना. शिवा आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजरस्त्याने जाणार असल्याने नक्कीच जोहरच्या हाती मिळेल. जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळे शिवाजी राजे सापडला अशी समजूत होईल. मग अडलंय कुठं? शिवा नाव्याने विचारलं. दुसरा शिवाजी पाहिजे, आमच्याच अंगलटीचा, चेहऱ्या मोऱ्याशी जुळणारा. शिवाच्या एकदम लक्षात आलं. तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडल वय. शिवा नावी राजांच्या उंचीचा तसाच होता. अनेक वेळा त्याच्याशी आपलं सामर्थ्य साधर्म्य राजांनी बोलून दाखवलं होतं आणि शिवानी देखील हौसेनं तशीच दाढी राखली होती. शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळे आम्ही सुटून जाऊ पण तू सुटणं कठीण. म्हणूनच आम्ही विचार करतो आहोत. शिवाने राजांचे पाय धरले. महाराज भवानीची शपथ आहे तुम्हाला, आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा नावी जन्माला येतील. शिवाच्या जीवाचं सोनं होईल. चल तर बघू शिवाजी कसा दिसतो ते. पायापासून डोक्यापर्यंत हुबेहूब पोशाख केला. संदुकीतून कवड्यांची माळ उचलली. कपाळी लावून ते म्हणाले, शिवा हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद, देवीच्या भक्ताची खून, हिला कमीपणा आणू नकोस. कशावर फसला नाही
तर ही माळ पाहून सिद्धी नक्की फसेल. राजांनी कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली, आपल्या कानातला चौकडा काढला, शिवाच्या एका कानात चौकडा घातला, दुसरा चौकडा घालण्यासाठी राजे वळले आणि राजांचं अवसान एकदम नाहीस झालं. त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले, हुंका फुटला, गडबडीने त्यांनी शिवाच्या हाती चौकडा दिला. शिवा उद्गारला, महाराज, राजांनी शिवाला एकदम मिठीत घेतलं. राजांना काही बोलायला सुचत नव्हतं. डोळ्यातले अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होते. शिवा, या राजेपणाचा याच साठी तिटकारा वाटतो. तुमच्या सारखे हर घडीला हर प्रसंगाला खर्ची घालायचे कशासाठी? का? अरे माझ्यासाठी मरण पत्करणारा तू, आणि तुझ्या कानात मी चौकडा घालतो. केवढी क्रूर थट्टा आहे ही. राजे, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ आहेत, पण जिथे पणी रडणारे फार थोडे. महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं, आणखी काय पाहिजे या जीवाला? पडलेल्या एका एका टिपासाठी एक एक मरण पत्करेन मी. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. राजदिंडीच्या वाटेने इकडे शिवरायांची पालखी निघाली, तर राजांच्या पाठोपाठ शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठवला गेला. राजांच्या पालखीने वेढा ओलांडला. आता जिद्द आली होती, परीक्षा होती धावेची, एकाच पळापळ सुरू झाली. सिद्धी जोहर नुकताच कोठे निद्राधीन व्हायचा विचार करत होता, तोच शिवाजी पळाल्याची बातमी आली. त्याचे डोळे अंगार ओकू लागले. मसोब, शिवाजी का पीछा करो, शिवाजी खेरीज आमच्या समोर येऊ नका. सिद्धी मसौद हजारो घोडेस्वार पायदळ घेऊन निघाला शिवरायांच्या पाठलागासाठी. बरेच अंतर मसूदने काटले आणि पालखी सापडली. मसूदच्या आनंदाला सीमा नव्हती. सिद्धीचे आरक्त बनलेले डोळे हसू लागले. विचारपूस झाली, बोलणं झालं. हळूच सिद्धीच्या पुढे येऊन हे जीभ कानाला लागला. क्षणात त्याची जागा संतापाने घेतली. त्याने आपली तलवार उपसली. तो राजांच्या कडे पाहून ओरडला, तू कोण आहेस? शिवाजी खोटा. शिवाजी पळून गेला, तेही खरं आहे. मतलब? शिवाजी राजे तुझ्या हातील सापडणे इतके खोळे आहेत? सिद्धी, अरे एव्हाणा राजे खूप दूर गेली असतील. मग तू कोण? बोल. या जीवाला शिवानावी म्हणतात. संतापाने थरथरत असलेला सिद्धी आपली तलवार शिवाच्या छातीला टेकवीत ओरडला. याचा परिणाम काय माहिती आहे? ते माहीत नसतं तर कशाला इथे आलो असतो? एवढी जीवाची भीती असती तर हीच कट्यार कमरेला होती, हरामखोर. शिवा हसला. फाजल, आता संतापून काय उपयोग? राजे केव्हाच गेले. प्रहर भर का होईना पण राजांचे कपडे अंगावर चढवले. सोंगातला का होईना पण शिवाजी बनलो. बस, जीवाचं सोनं झालं. खामोश. कंभा. सिद्धी ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताळात घुसकली. तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटून गेली. तोल सावरीत हसण्याचा प्रयत्न करीत शिवा म्हणाला, सोंगातला शिवाजी झाला म्हणून काय तो पालथा पडेल? राजे मुजरा, असे म्हणत शिवा दांडीच्या आधाराने खाली घरंगळला. इकडे शिवराय सिद्धीच्या वेढ्यातून ते खूप सुखरूप निसटले आणि विशाळगडाच्या वाटेला लागले. सिद्धी मसौद खुद्द महाराजांचा पाठलाग करण्यास पाठवलेला होता. पाठलाग चालू झालेला होता. दिवस उजाडल्यावर त्यांनी शिवरायांना पांढर पाणी ओढ्यावर गाठलं. शिवराय पेचात पडले. चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटलं, आता विशाळ गड गाठणं कठीण. बाजी वेळ आणि बाणीची आहे, पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर, आता विशाळ गड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. राजांच्या बरोबर 600 आसपास पायदळ, रात्रभर चिकला राड्यातून 15 कोस धावलेलं, छाती फुटे पर्यंत पळालेलं. पळालेली ही माणसं ताज्या दमाच्या सैन्याची फळी फोडणार होते? संतापाने बेभान झालेल्या मसूदला टक्कर देणार होते? कधीही पधीर न होणारी राजांची विचार शक्ती सुन्न झाली.
बाजी म्हणाले, महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला, मी मरेन पण खिंड चढू देणार नाही, प्रत्येक क्षण मोलाचा आहे, कृपा करून तुम्ही पुढे जा, जीवाची बाजी लावून तुम्हाला मी इथे आणलेला आहे, त्या यासाठी नव्हे, या कष्टाचं राजे चीज करा, गणीब येतो आहे, दाव साधी संरक्षणात व्यर्थ होईल. राजांनी बाजीला मिठी मारली, बाजी सारखा मोहर आईरेला घालणं शिवरायांच्या जीवावर आलं होत. राजे गडावर पोहोचताच इशारतीची तोफ द्या, बस या राजे तुम्ही या. राजांनी पुन्हा बाजीला मिठी मारली, क्षणभर बाजी ही विसावले, दुसऱ्याच क्षणी बाजी बाजूला झाले, शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला आणि लढाईला सज्ज झाले. तोफेचा आवाज येईपर्यंत बाजीने खिंड लढवली, त्या स्वामी भक्ताच्या रक्ताने खिंड पावन झाली. बाजी सारखे शिवा नाव्यासारखे स्वामी भक्त होते म्हणून स्वराज्याचं पाऊल पुढे पडलं. मुलांनो, शिवरायांनी अनेक मोहिमा काढाव्या लागत असत, स्वराज्याच्या कामासाठी त्यांना पैसाही लागत असत, म्हणून ते एकदा एका सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी गेले. काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय कर्ज मिळणार नाही. तेव्हा शिवराय म्हणाले, माझ्याकडे तर काहीच नाही, जे काही आहे ते सगळं रयतेच आहे. नाही पण तुम्हाला काहीतरी गहाण ठेवावंच लागेल. म्हणून शिवरायांनी जवळच असलेली एक गवताची काडी उचलली आणि सावकाराकडे गहाण टाकली. सावकारीनेही ते मान्य केलं. शिवराय जेव्हा कर्ज फेडण्यासाठी गेले तेव्हा कर्ज त्यांनी देऊन टाकलं आणि गहाण ठेवलेली गवताची काडी परत मागितली. त्यावर जवळच असलेला कोंडाजी फर्जत म्हणाला, राजे गवताची काडी घेतली काय आणि नाही घेतली काय सारखीच. तेव्हा शिवराय म्हणाले, माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा कोणाकडे गहाण राहता कामा नये. एवढं प्रचंड प्रेम आपल्या रयतेवर असणारे शिवराय आणि आताचे नेते कुठले आणि कुठे ते शिवराय हे आपल्या लक्षात येतं. अनेक प्रसंगांना तोंड देत अडचणींना सामोरं जात शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. सर्व रयतेला न्याय देणारा सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला हे जगाला कळावं आणि स्वराज्य भक्कम व्हावं यासाठी राज्याभिषेक करून घेतला. त्या राज्याभिषेकाचा सोहळा डोळ्यात साठून जिजाबाई राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसात मृत्युमुखी पडल्या. शिवरायांना फार दुःख झालं. रयतेचा आधार शिवराय होते पण शिवरायांचा आधार मातोश्री होत्या. पण ही दुःख करण्याची वेळ नव्हती. उत्तरेकडील राज्य सुरक्षित होतं म्हणून शिवराय दक्षिणेकडील राज्य सुरक्षित करण्यासाठी दक्षिणेच्या मोहिमेसाठी निघाले. शिवराय जेव्हा दक्षिणेच्या मोहिमेसाठी गोवळकोंड्याला गेले तेव्हा गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने शिवरायांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. सुंदर शामियाना उभारला. शिवरायांच्या पराक्रमाच्या बातम्या देशात चहूकडे पसरलेल्या होत्या. अफजल खानाचा व शाहिस्ते खानाची फजिती आग्र्याहून सुटका करणारे राजे आले म्हणून महाराजांचं प्रचंड स्वागत झालं. स्वागताच्या कार्यक्रमात मराठ्यांचे मर्दानी खेळ दाखवण्याचे ठरले. अनेक मर्दानी खेळ दाखवण्यात आले, त्यात घोड्यांचेही खेळ होते. ते पाहून कुतुबशहा म्हणाला, हत्ती जोवर रणांगणावर उतरले नाहीत रणांगणात उतरले नाहीत तोवर हे मर्दानी खेळ ठीक आहे तो, पण रणांगणात हत्तीशी सामोरे जाण्याचा प्रसंग आला तर आपल्या फौजेची काय दुर्दशा होईल. राजांच्या चेहऱ्यावर मंद स्मित विलसलं. तो शक आमच्या मनात कदापिही येत नाही, माझा प्रत्येक माणूस हत्तीच्या तोला मुलाचा आहे. काय सांगता, आपला माणूस हत्तीशी लढेल? आश्चर्याने कुतुबशहाने विचारलं. अल्बत्त, ऐसा बहादूर कौन है? राजांनी मागे नजर टाकली. राजांच्या मागचे 9 जण मुजरा करून उभे राहिले. त्यात हंबीरराव मोहिते, मानाजी मोरे, एसाजी कंक, धनाजी जाधव, बाबाजी ढमढरे, अणाजी मलकरे, सूर्याजी मारुसरे, सोनाजी नाईक ही मंडळी होती. कुतुबशहाची नजर एसाजीवर स्थिरावली. किंचित बुटका कुंचितशी बुटकी ठेवत आणि सडसडीत अंग यष्टी पाहून कुतुबशहाने एसाजीची निवड केली आणि विचारलं, क्या तुम हाती से लोहा लेगे? त्यात काय अवघड, एसाजी बोलून गेला. साखळ दंडाचा आवाज येतात साऱ्यांची भयभीत नजर मैदानाकडे वळली. तटात
तटात असलेला दरवाजा उघडला केला. जीवाचा थरका पुडविणारा आवाज करीत हत्तीने मैदानात प्रवेश केला. तटाच्या कडेला दाटी वाटीने बसलेले लोक सुरक्षित जागा आहे हे माहीत असूनही नकळत मागे सरले. मस्तकी शेंदूर थापल्याने हत्तीचं रूप जास्तच भयावह वाटत होत. उंचापुरा धिप्पाड तपकिरी रंगाचा बेभान हत्ती आपली नजर फिरवीत कान फडकावीत रिंगणातून फिरत होता. या हत्तीशी तुमचा माणूस झुंजेल? बादशहान विचारलं. तुमच्या हत्तीपेक्षा हा वरचढ असल्याचं आपल्याला आढळेल. राजे उभे राहिले. एसाजी नजीक आला. त्याने राजांचे पाय शिवले. एसाजीच्या पाठीवर हात ठेवीत राजे कुजबुजले. जपून साऱ्या मैदानावर एक विचित्र शांतता पसरली. मैदानात काहीतरी उतरल्याचे पाटमोऱ्या हत्तीच्या तीक्ष्ण कणांना जाणवलं. संतप्त होऊन तो माघारी वळला. एसाजीला पाहताच सोंड आवळून घेऊन त्याने मस्तक खाली केलं. पांढऱ्या शुभ्र लांबलचक दातात आवळून घेतलेल्या सोंडेनिशी हत्तीने चाल केली. हत्तीच्या चित्कारानं सारं मैदान थरारलं. पावलांचा सपा सप आवाज करीत हत्ती धावून येत होता. हत्ती अधिक जवळ आलेला पाहून राजांची नजर खाली वळली. एकच कल्लोळ मैदानावर माजला. राजांनी भीतीयुक्त नजर वर केली. एसाजीने हत्तीला बगल दिली होती. पुढे गेलेला हत्ती आपली चाल चुकली हे ध्यानी घेऊन अधिक संतप्त होऊन माघारी वळला. राजांना हे दृश्य पाहणं असह्य होत होतं. त्यांच्या साऱ्या अंगाला कंप सुटला होता. तानशहा मात्र विस्फारलेल्या नेत्रांनी तो तिझुंच पाहत होता. एसाजी हत्ती बरोबर गोल फिरत होता. लाहोल विला सुभान अल्लाह असे उद्गार कुतुबशहा काढीत होता व मुग्ध होऊन ते पाहत होता. आणि तीच संधी एसाजीला हवी होती. एसाजीने संधी पाहून बगल दिली आणि एकदम तो हत्तीच्या समोर गेला. अचानक शत्रू समोर आल्याचे पाहून हत्ती क्षणभर स्तब्ध झाला. आणि त्याच क्षणी एसाजीने तलवार उगारली आणि दुसऱ्याच क्षणी सोंडेवर वार करून एसाजी बाजूला झाला. एका वारात हत्तीची सोंड उतरली गेली. रक्ताचा लोंढा वाहू लागला. हत्ती कोसळला. एसाजी शांतपणे मैदानातून वर आला. घामाने डवरलेल्या राजांनी एसाजीला मिठी मारली. आपल्या हातातील रत्न खचित सलगडी एसाजीच्या हाती घातली. कुतुबशहाने तर एसाजीवर देणग्यांची खैरात केली. महाराज हा तुमचा माणूस आम्हाला द्या. राजांचा हात मात्र आपल्या गळ्यातल्या नवरत्नांच्या कंठाशी गेला. या कंठातलं एखाद रत्न निखळ तर काय होईल, कंठाची शोभा जाईल. हजरत आम्ही हा कंठा वापरतो तो हौसे खतर नाही, ना ऐश्वर्याच्या प्रदर्शनासाठी. हा कंठा या माणसांची आठवण आहे. यातला प्रत्येक माणूस आमच्याच तोळा मुलाचा आहे. आमचं राज्य हत्तींच्या बळावर नव्हे तर या माणसांच्या आधारावर सुरक्षित आहे. जेव्हा तुमचा माणूस हत्तीशी झुंजत होता तेव्हा आपली नजर खाली का वळली होती? बादशहाने विचारलं. आपल्या कपाळी घाम का आला होता? असल्या झुंजीची आपल्याला भीती वाटते? आपका कहना दुरुस्त है, राजे म्हणाले. ही जीवाला जीव देणारी माणसं वेळ का सांगून येते? घात अपघात होतात, चुकून पाऊल फसतं. करम नुकी पायी असे मोहरे खर्ची टाकण्याची सवय आम्हाला नाही. आपल्या इच्छे खातर आम्ही एसाजीला पाठवला. तो माघारी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. शिवरायांचं सर्वात मोठं कर्तृत्व मुलांनो. त्यांनी हत्तीच्या तोला मोलाची माणसं उभा केली आणि जवळ काहीच नसताना सह्याद्रीच्या माथ्यावर हे स्वराज्य उभा केलं. मुंगी कणभर असते पण मनभर साखर फस्त करते. मुंगी प्रमाणेच कणभर मावळ्यांनी निश्चयाच्या जोरावर स्वराज्य उभा केलं. शिवरायांचा वचननामा होता, हे राज्य रयतेच आहे आणि रयतेच राहील. मुलांनो, एक वर्षाची सोय करायची असेल तर धान्य पेरावं लागतं,
दहा वर्षांची सोय करायची असेल तर झाड लावावी लागतात, 100 वर्षांची सोय करायची असेल तर माणसं जोडावी लागतात. या तीनही गोष्टी शिवरायांनी केल्या. एकदा परदेशात किल्ल्याचं प्रदर्शन भरलं होतं, त्यात सर्वोत्तम किल्ला ठरला तो म्हणजे राजगड. जे जगण्यासाठी तयार करतात ते मरतात, जे जगण्यासाठी तयार करतात ते मरतात, आणि मरण्यासाठी जे तयार करतात ते सर्वांना पुरून उरतात. हा शिवचरित्राचा सिद्धांत आहे. मुलांनो, शिवरायांच्या पदरी असलेल्या सेवकांची मरण्यासाठी स्पर्धा होती. तानाजी बाजी, मरार बाजी यासारखी अनेक उदाहरणं आपणाला सांगता येतील. प्रत्येक गोष्ट माझी झाली तर माणूस रक्षणासाठी सिद्ध होतो. माझं राज्य म्हणून प्रत्येक जण लढला. शिवराय औरंगजेबाकडे कैद होते तेव्हा औरंगजेबाने मिर्झा राजेला विचारले की शिवरायांना ठार मारू का. मिर्झा राजेंना काय विचारलं? शिवरायांना ठार मारू का? तेव्हा मिर्झा राजेंनी उत्तर दिलं, शिवरायांना मारून काही उपयोग नाही, त्यांनी त्यांच्यासारखे अनेक शिवाजी तयार करून ठेवलेत. अशा प्रकारे शिवरायांच्या पदरी जो जो होता तो एक एक शिवाजी होता, निष्ठावंत हिरा होता. एकदा पुरंदरच्या तहाच्या वेळेस घडलेली घटना तुम्हाला मी सांगते. मिर्झा राजे जयसिंगाच्या पदरी सेवक म्हणून कारकोजीला पाठवलेलं होतं. मिर्झा राजेंच्या छावणीचा पहारा करण्याची जबाबदारी कारकोजींवर होती. सर्व छावणीची पाहणी करून मिर्झा राजे बिनघोर झोपले होते आणि कारकोजी खंजीर घेऊन मिर्झा राजांच्या पुढ्यात जातो आणि सगळ्यांना जाग येते. त्यावेळेस कारकोजी म्हणतो, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्या तुला कसा मी बिनखोर झोपू दे. मिर्झा राजेंनी हे शब्द ऐकताच तलवार काढली आणि कारकोजी पुढे छाताड काढून उभा राहिला. मिर्झाने तत्क्षणी पुन्हा तलवार खाली घेतली आणि कारकोजींच्या हातावर ठेवली आणि म्हणाले, जा शिवरायांना सांग, सांगण्याचा उद्देश हाच की ज्याच्याकडे अशी मरणाला कवटाळणारी माणसं आहेत त्यांचा कोणीच पराभव करू शकणार नाही. हाच पराक्रम करून कारकोजी शिवरायांकडे आले. शिवरायांकडे जेव्हा तो आला तेव्हा राजांनी त्याचे नाव ठेवले प्रतापराव. आणि तेच ते प्रतापराव गुजर शिवरायांनी 350 वर्षांपूर्वी रायगडावर कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. कष्टकऱ्यांचं राज्य सुरू केलंच, राज्याभिषेक शक सुरू केला. प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. तलवारीच्या पात्याला बुद्धीची धार लावून युद्ध जिंकली. वतनदारी नष्ट करून वेतनदारी पद्धत सुरू केली. स्त्रियांचं रक्षण केलं. समतेचं, समानतेचं, सर्व धर्माचं स्वराज्य निर्माण केलं. अशा महान राजाला डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार आपण डोक्यात घेतल्यास सुराज्य अवतरल्याशिवाय राहणार नाही. शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा आई वडिलांचे सर्वोत्तम पुत्र झालो तरी भरपूर कार्य केल्यासारखं आहे. या शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही सर्वोत्तम पुत्र व्हाल अशी अपेक्षा मी करते. शेवटी जाताना जाता जाता एकच सांगते, एक गाथा पराक्रमाच्या आठवणींची, सदा जपून ठेवावी उरात, सदा जपून ठेवली उरात. राजे तुमच्या शौर्याची गाथा आजही ताजी आहे मनात, आजही ताजी आहे मनात. शिवरायांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी माझं भाषण संपवते. धन्यवाद.